डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा कृती समितीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी समिती सदस्य उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून या कामासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हे काम पूर्ण करावे अशी मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अहमदनगर शहरामध्ये बाबासाहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे त्या पुतळा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याकरता सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा हा शहरातल्या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांची अनेक दिवसांची तीव्र इच्छा होती. त्याकरता जे हॉटेल या ठिकाणी होतं ते पाडण्याकरता ते बेकायदेशीर अतिक्रमण करण्याकरता आंबेडकरी चळवळीतल्या सर्व राजकीय पक्षांनी संघटनांनी कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याकरता सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेच्या इतिहासात कदाचित पहिली घटना असेल की कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं हे अतिक्रमण काढलं गेलं आणि ती जागा आता मोकळी झालेली आहे. त्या ठिकाणी चौतारा बांधून बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समिती या समितीच्या माध्यमातून त्यांच्या विचाराच्या अधीन राहून हा पुतळा पूर्ण करण्याचा हा कार्यकर्त्यांचा संकल्प आहे. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण न आणता, कुठलेही मतभेद न करता, कुठलाही भेदभाव न करता एका विचारानं ही समिती कार्यरत आहे. परंतु काही लोकांच्या डोक्यामध्ये त्याचा वेगळा विचार येतो. त्यांनी या समाजाच्या बरोबर, या संघटनेबरोबर आणि या समितीबरोबर राहून काम करावं अशा पद्धतीचा सल्ला आम्ही या निमित्तानं त्यांना देतो आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा हा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभा राहील अशी आपल्याला ग्वाही देतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. एक्सक्यूज मी सर. हाँ, ये मेरा इस्तीफा. क्यों सर? यहाँ के ट्यूबलाइट से मेरे को एलर्जी होता है सर. ओके. मुझे यहाँ का वास्तु पसंद नहीं है. रॉकेट साइंस सीखना है. मुझे बॉलीवुड में जूनियर आर्टिस्ट का रोल मिला है सर. सर, मेरा क्या कोई मजाक है क्या? एक से एक घटिया रीजन देके रिजाइन कर रहा हूं. आपने मोहित को एचआईवी के कारण जॉब से निकाला था, वो नहीं था घटिया रीजन. भेदभाव उनके साथ कीजिए जो एचआईवी पॉजिटिव लोगों के साथ भेदभाव करते हैं. मोहित, मेरा इस्तीफा. क्या यहाँ का बॉस ठीक नहीं है यार? सॉरी यार, काम कीजिए आप लोग. एचआईवी एड्स अपनेपन को नहीं मार सकता.